कांदा निर्यात बंदी विरोधात शरद पवार मैदानात, पवारांच्या उपस्थितीत चांदवड इथे राष्ट्रवादीचा रास्ता रोको। सहकार खात्याच्या इशाऱ्यानंतर कांदा व्यापारी वटणीवर, आजपासून लासलगावमध्ये लिलाव सुरू होणार। सांगलीमध्ये ऊस दरावरनं स्वाभिमानी आक्रमक, राजू शेट्टींच्या नेतृत्वात 20 तासांपासून वसंतदादा साखर कारखान्यासमोर कार्यकर्त्यांसाठी या। ऊस दर जाहीर झाल्यावरच आंदोलन मागे घेऊ, राजू शेट्टींचा इशारा। आजपासून हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा, अवकाळी पाऊस आणि कांदा निर्यात बंदी संदर्भात राज्यातल्या प्रलंबित मुद्द्यांवरही चर्चा अपेक्षित। उद्धव आणि आदित्य ठाकरे आज नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला हजर राहणार, अवकाळीच्या मुद्द्यावरनं सरकारला घेरण्याच्या तयारीत। दिल्लीमध्ये एनडीए आघाडीची 19 डिसेंबरला बैठक, भाजप आणि मोदी सरकारच्या कारभाराविरोधात 27 पक्षांची एकजूट। गोपीचंद पडळकरांवरती चप्पलफेक करणाऱ्या मराठा समाजाच्या 10 ते 15 आंदोलकांवरती गुन्हे, चप्पलफेकीच्या निषेधार्थ आज इंदापूर बंदची हाक। सोलापूरमध्ये संजय राऊत यांच्या गाडीवरती फेकली चप्पल, एक कार्यक्रमात न जात असताना राणे समर्थकांकडनं चप्पलफेक, राग व्यक्त करण्यासाठी चप्पल फेकल्याची कबुली। मनोज जरांगे यांची आज धाराशिवच्या माकणी, लातूरच्या मुरुड आणि अंबाजोगाईमध्ये सभा, फडणवीसांविरोधी वक्तव्यानंतर आज काय बोलणार याकडेही लक्ष। मेळघाटमधील कुपोषण आणि बालमृत्यूचा दर 10 वर्षांच्या तुलनेत कमी, तरीही गेल्या 6 महिन्यात 43 बालकांचा मृत्यू, बहुतांश गावांमध्ये स्थलांतर। ओशो आश्रमातल्या भूखंडांच्या विक्रीला परवानगी नाकारली, धर्मादाय सहायुक्तांचा निर्णय, राहुल बजाज यांच्या कुटुंबाच्या विश्वस्त मंडळाला 107 कोटींना विक्री होणार होती। कलम 370 रद्द करण्याचा निर्णय वैध की अवैध, आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी विष्णू देवसाई यांची वर्णी, भाजपकडनं नावावरती शिक्कामोर्तब, येत्या 2 दिवसात शपथविधीची शक्यता। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आज निश्चित होण्याची शक्यता, तर राजस्थानचे मुख्यमंत्री निश्चित करण्यासाठी उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।